कुशल संघटक, मार्गदर्शक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची आज जयंती. त्यांचा जन्म 1 एप्रिल 1889 रोजी नागपूर येथे झाला. ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवणारे डॉक्टर हेडगेवारजी हे बालपणापासूनच क्रांतिकारी विचारांचे होते. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर इसवी सन 1910 साली डॉक्टर हेडगेवारजी वैद्यकीय शिक्षणासाठी कोलकात्याला गेले. खरं तर आपले उच्च शिक्षण जाणीवपूर्वक कोलकात्यामध्ये पूर्ण करण्याचा त्यांचा अट्टहास हा बंगालमधील क्रांतिकार्यात सहभागी होण्यासाठी होता. लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशप्रेमी विचारधारा डॉक्टर हेडगेवारजी यांना नेहमीच प्रेरणा देत होती. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर हेडगेवारजी नागपूरमध्ये परतले व इसवी सन 1920 ते 1931 या दरम्यान त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील अनेक आंदोलनांमध्ये, चळवळींमध्ये, सत्याग्रहांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. परिणामी त्यांना काही काळ कारावास देखील भोगावा लागला. पुढे याच प्रवासात डॉक्टर हेडगेवारजी यांनी देशहितासाठी एक पाऊल पुढे टाकत 1925 साली विजयादशमीच्या दिवशी एका पडक्या वाड्यात आपल्या काही क्रांतिकारी सहकाऱ्यांना घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या शाखेची स्थापना केली. चारित्र्य संपन्न व्यक्तिनिर्माण व त्यातून राष्ट्र निर्माण हे अंतिम ध्येय त्यांनी संघाला दिले. डॉक्टर हेडगेवारजी यांच्या तत्वज्ञानामुळे, मार्गदर्शनामुळे व कुशल नेतृत्वामुळे परमपूज्य गोळवलकर गुरुजी, पंडित दीनदयालजी उपाध्याय यांसारखे राष्ट्रप्रेमी नेते कार्यकर्ते देशाला मिळाले. आज डॉक्टर हेडगेवारजी यांनी लावलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे व लाखो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देशहितासाठी अहोरात्र कार्य करत शताब्दीकडे वाटचाल करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारजी यांना जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम.